कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री. एक्सक्यूज मी, तुम्ही प्लीज मागे बसता का? इथे स्पर्धक बसणार आहेत. हो ठीक आहे, बसा. अक्षरा सूर्यवंशी का? हो मी. या मॅम, या. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? मस्त मस्त. आपल्या प्रिन्सिपल मॅडम कुठे आहेत? अहो, प्रभारी म्हणा ना. तेच ते, मी पण त्यांना शोधतीये. त्या ते बघा तिथे. हा वहिनी, आलात तुम्ही? येणार आहात म्हणजे काय? एवढी मोठी स्पर्धा आहे आणि तुम्ही पार्टिसिपेट केले म्हटल्यावर येणारच ना. बापरे, म्हणजे मला टेन्शन द्यायला आला. टेन्शन नाही हो वहिनी, तुम्हाला चिअर करायला आलोय आम्ही आणि मला माहिती तुम्हीच जिंकणार. तुम्हाला बक्षीस घेताना बघायला आलीये मी. हो म्हणजे काय, जिंकायलाच पाहिजे, नाहीतर शाळेचं नाव खराब होईल ना. आणि तसही स्पर्धेत प्रिन्सिपल मॅडम हरल्या म्हणजे कसं दिसेल ते. अहो असं काही नाही हो, खेळाडू वृत्ती असली पाहिजे हरलं तरी. आणि तसंही आपल्याला मुलांवर काय फक्त जिंकण्याचे संस्कार नाही करायचे, हरलं तरी पराभव कसा स्वीकारायचा हे शिकवतोच ना आपण मुलांना. खरंय, पण तुझ्या पुढे बोलण्यात कोण जिंकणार? मी तर आत्ताच हरले बाई. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. गिव्ह युअर बेस्ट. थँक्यू. या ना, बसा. अय ऐक की, माझी सीट कुठे आहे? अच्छा, तुम्ही स्पर्धक आहात का? म्हणजे काय, नाव काय तुमचं? चंचला विचारी. अरे हो, सॉरी सॉरी, या इथे बसा. उशीर झाला तुला याला? अगं मी कवच आले. पर काय योग योग आहे बघ. काय ग? म्हणजे बाकी स्पर्धक तिकडे बसलेत आणि ही तो विनरला लूझरच्या बाजूला बसवलं. अगं जिंकशील तू पण, एवढं काय? अगं तुला लूझर म्हणलं आणि मला विनर म्हणलं, जिंकणार तर मीच आहे. ठीक आहे, माझी काहीच हरकत. तसंही आपल्यापैकी कुणीही जिंकलं तरी बक्षीस घरीच येणार आहे ना. तरी बी मीच जिंकणार. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू नाही म्हणणार बरं का? म्या जिंकल्यावर तू जेव्हा मला कॉंग्रॅच्युलेशन म्हणशील ना, तेव्हाच म्हणेन. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.